स्पष्टीकरण राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासनाच्या यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते. लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसंच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. राज्यसभा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने होते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सदस्यांची निवड केली जाते. राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असले पाहिजे व तिचे वय 30 वर्ष पूर्ण असले पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देते. संसदेची कार्ये भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या कार्याचा आता आपण आढावा घेऊया. कायद्यांची निर्मिती लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते. मंत्रिमंडळावर नियंत्रण पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ संसदेतून निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. संविधान दुरुस्ती भारताच्या संविधानात काही बदल करावयाचे झाल्यास संसद त्यासंदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. 1. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. 2. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची 2/3 बहुमताची गरज असते. 3. तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात.
लोकसभेचे कामकाज लोकसभेच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार दिलेले असतात. त्यांची जपवणूक अध्यक्ष करतात. राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. संसद कायदे कसे तयार करते? संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. अर्थविधेयक, दोन सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेतून जाते. पहिले वाचन. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. याच विधेयकाचे पहिले वाचन असे म्हणतात. दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकातील उणीवा व दोष स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. तिसरे वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठीही पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा